नमस्कार बालमित्रांनो, चिमुकल्यांचे पंख या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा आणि लहान मुलांसाठी बरेच व्हिडिओ आमच्या चॅनलवर केले जातात, त्या व्हिडिओंचा आनंद घ्या। तर आमच्या बालपणीच्या काही गोष्टी आणि उन्हाळा असे काही छोटे छोटे प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या जवळच भिंगार येथे अ.ए. सोसायटी शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं आणि इयत्ता पाचवीपासून तर जवळजवळ अकरावीपर्यंत त्या शाळेमध्ये शिक्षण झालं। शाळेमध्ये जाताना आम्हाला भृंग ऋषीची टेकडी लागायची। रोज सकाळी शाळेत पायी जायचं आणि मैत्रिणींबरोबर शाळेमध्ये जायचं। शाळेतून घरी येताना आम्हाला ती भृंग ऋषीची टेकडी दिसायची। कधी वेळ मिळाला, शनिवार असो रविवार असो, तर वेळ मिळाल्यानंतर आम्ही त्या टेकडीवर जात असो। परीक्षा संपल्या आणि शेवटचा शक्यतो भूगोलाचा पेपर असायचा। भूगोलाचा पेपर संपला की आमचं प्लॅनिंग ठरलेलं असायचं, आता आपण टेकडीवर जायचं। आम्हाला खूप आनंद व्हायचा। परीक्षा झाली की आम्ही लगेच भृंग ऋषीची टेकडी चढणार आणि तिथे वर जाऊन ऋषींचं दर्शन घेणार। तिथे असलेली सुंदर देवराई, सुंदर सुंदर तिथे असलेली झाडे आणि लागणारा थंड हवा, बसायला बाकडे आणि तिथली झाडे, पशु पक्षी आम्हाला खूप आवडत असायचे। आम्ही खूप रमून जायचो त्या वातावरणामध्ये। घरी आलं की आमच्या शेजारीच एक शुक्लेश्वराचं महादेवाचं मंदिर होतं। त्या महादेवाच्या मंदिरात सुद्धा आम्हाला जायला खूप आवडायचं। त्या महादेवाच्या मंदिरामध्ये एक मोठी बारव होती, तिला पायऱ्या होत्या आणि त्या बारवाच्या अलीकडेच एक बकुळीचं झाड होतं। आम्हाला त्या बकुळीच्या झाडाखाली फुलं वेचायला खूप आवडायचं। एक छोटंसं गाणं आहे बघा, या बाईया बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया। मामी ती छोटी 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 पिवळसर रंगाची बकुळीची फुले आम्हाला खूप आवडायची। ती फुले आम्ही वेचायचो, त्याचा हार गुंफायचो आणि असे म्हणायचे की फुले सुकून गेली तरी त्या फुलांचा खूप सुगंध येतो, म्हणून आम्ही ती फुले नेहमी जपून ठेवायचो। फार मजेचे होते बघा ते दिवस।